टुडे इंडियाच्या खबरचित्रांत तुमकां येवकार. आतां पळोवयाच्यो मुखेल खबरो. कलंगूट पंचायतीच्या प्रभागांची फेररचणूक करताना घुसपागोंदळ घालो म्हणून पंचायतीचे सचिव आणि क्लार्क निलंबित. तलाठी आणि बीडीओ निलंबनाच्या वाटेर. उमेदवारीची प्रक्रिया सुरू झाल्यान हरकती घेवप बंद. मोपा विमानतळ 2015 मेरेन पुराय करपाची सरकाराची मोख. मास्टर प्लॅनाक दिली मान्यताय. सप्टेंबर सोंपता मेरेन मागयतले विमानतळा खातीर जागतीक निविदा. नऊ महामंडळां आणि दोन पिढीयेंची अध्यक्षपदा वाटली. काब्रालाक पर्यटन, कार्लुसाक कदंबा, कांदोळकाराक हॉर्टिकल्चर, लोबोक उत्तर पिढीये, राजनाक दक्षिण पिढीये, सुभाषाक आयटी. काँग्रेसीच्या पराभवाचो दिल्ली हायकमांडान वरिष्ठ फुडाऱ्यांक आपोवन केलो पंचनामो. भ्रष्टाचार आणि फॅमिली राजाक लागून खालो मार. निष्ठावंताक कुशीक उडयले. नेतृत्व अपेक्षित हरले सांगली कारणां. पुर्तुगीज सैन्याच्या बदल्यात आपली सुटका मागची अशी बॅरिस्टर नाथ पैन केली पंडित नेहरूक विनवणी. नेहरून मनार घेतले ना गोय मुक्ती उपरांतच्या 7 वर्सां काढली कादईन. हेड ऑनात मोहन रानडेन उक्तायली खंत. आणि खेळा युवा व्यवहार संचालकाचे कांपाळावेल्या मुख्य कचेरीची खेळा मंत्री रमेश तवडकरान केली अकस्मात पळोवणी. संचालक सुजानान ऑफिसा नाशिल्ल्यान अजाप. सुजानाक दिली शिटकावणी. आता खबर विस्तारान. कलंगूट पंचायतीचे प्रभाग फेररचणुके वेळार चुकीची माहिती देऊन घुसपागोंदळ केलो म्हणून पंचायतीचे सचिव आणि क्लार्कांक सस्पेंड केल्यात. तांच्या फाटल्यान रोखडोच बीडीओचो आणि तलाठ्याचो नंबर लागपाक शकता. उमेदवारी अर्ज भरपाची प्रक्रिया सुरू झाल्ल्यान आणिक नवीन हरकती घेवप पंचायत संचालनालयान बंद केला. दुसरे वटेन नाचिनोला पंचायतीच्या आरक्षणात गोंधळ झाला म्हणून पंचायत संचालकाच्या कचेरी भायर उपोषणाक बसपाची धमकी 4 जणांनी दिल्या. खरं म्हणजे वॉज अ वॉर्ड जनरलानूच घालूंक जाय आशिल्लो. कित्याक जनरल पॉप्युलेशन चड आशिल्लें आनी ओबीसी सामकी कमी. आनी ताणें म्हाका प्रॉमीस केलें 4 घालता वॉर्डान जज ओबीसी म्हणून. जाल्यार ताणें आज हांव 2-3 दीस रावलें सुशेगाद की आज येतलें गॅजेटीचेर, फाल्यां येतलें, परवां येतलें, कांयच येवंक ना म्हणून हांव आज म्हाका हांगा येवचें पडलें. आनी म्हजे कडेन कांय ऑल्टरनेटीव ना. आनी हांवें तांकां सांगलां की हांव फाल्यांच्यान हंगर स्ट्रायकाक बसलें, वेदर हांव मरूं नाल्यार उरूं. एट दीस स्टेज वॉट हॅज बीन ऑलरेडी नॉमिनेशन्स हॅज बीन इनवायटेड फ्रॉम टुडे. By 30th, I think there is going to be closing date. So, no more rectifications can be done by us. Neither can we issue any other collegiate. See, in respect of reservations, complaints keep on coming. But wherever the genuine complaints are there, wrong data has been given, we have referred them to the BDO. And if it is corrected, if sometimes there are genuine missing, we have corrected those data. Sometimes what happens, there is no data, there is no population of that certain community. So if that has been verified by the BDO, we have to make corrections. In case of Kalangut panchayats, actually a different cases. What has happened is that usually when complaints are received in respect of delimitation notification, we have referred them to the BDOs, and if corrections are recommended by the BDO, we have carried them out. But in this case, what has happened is that through a corrigendum, actually errors have been made. That lot of gross manipulations have been made through a corrigendum, which is the other way around. And in fact, when we asked, we had a preliminary inquiry. The BDO was called as well, panchayat secretary was called, but they could not explain like why it was in such a major changes. Presently we have placed the village panchayat secretary of Kalangut under suspension, and also we have directed a sarpanch to place the village panchayat clerk under suspension for involvement of them in this manipulation or delimitation. Prima facie, we have come to a conclusion that these 4 people were involved in this manipulations. So detailed inquiry is being conducted in the matter, and further action will be taken after the disciplinary action. Kon kon de samasya tumhi? Ek village panchayat secretary Subodh Prabhu ani Fatima Fernandez clerk of village panchayat. Kalangut panchayatiche election asa te Kalangut panchayatiche sagle wardsache je last corrigendum issue kello to governmentan delete kelo. Antaka tya pramane taje uparant governmentan date
फुडें धुकल्ली कित्याक तो प्रोग्राम आमचो फीट जायना जालो स्टॅटिटरीली. आतां ताजे जे रिजल्ट्स आसा ते तितल्या दिसांक फाटी वतले, अरावंड 5 days दे वील बी पुश्ड बॅक. बट वी कॅनॉट विथहोल्ड जे बाकीचे जे 184 पंचायत आसा ते फाटी दवरपाक जायना, कित्याक 19th ऑन 19th May पंचायतीची 5-year टर्म सोंपता. सो बाय दॅट टायम गव्हर्नमेंट वील हॅव टू कॉन्स्टिट्यूट द न्यू पंचायत. सो बाय 18th May वी वील हॅव टू डिक्लेअर द रिझल्ट्स ऑफ ऑल द 184 पंचायत. इट इज अ मिस्टेक ऑन समबडीज पार्ट. सो इट बिकॉज ऑफ दॅट अदर पंचायत शूड नॉट रिमेन बॅक फॉर कॉन्स्टिट्युटिंग द न्यू बॉडीज. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ 2015 मेरेन बांदून पुराय करपाची मोख पर्रीकार सरकारान दवरल्या. विमानतळा खातीर नेमिल्ल्या सुकाणू समितीची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकाराच्या फुडारपणा खाला मंत्रालयान समारंभ बसका जाली. ह्या बसकेंत विमानतळाच्या मास्टर प्लॅनाक समितीन तत्वता मान्यताय दिली. सप्टेंबर सप्ताह म्हळ्यार मोपा विमानतळा खातीर जागतीक निविदा मागयतले अशें पर्रीकारान सांगले. पीपीपी तत्वाचेर बांदपाशिल्ल्या विमानतळाचे भूंयसंपादन 80% पुराय जालां. आता जो टाइम शेड्यूल ठरला तो टेंडर काढपा सप्टेंबर एंड वो टेंटेटिव शेड्यूल दौरला. ग्लोबल टेंडर काढपा फ्लोट करपा. हां हां ग्लोबल टेंडर. आणि हातून इन्व्हेस्टमेंट करपा कोण तयार असा दिसता? आत्ता इन्व्हेस्ट ग्लोबल टेंडर काढतोच काढले ना, पण देर आर सो मेनी पीपल हू आर इंटरेस्टेड. अरे हांवें प्रेजेंटेशन दिला. नाव तांचो मास्टर प्लान पळय आहा तो सगळो प्लान इन नेक्स्ट 10 to 12 days वी वील अप्रूव इट. इट इज नाव इन प्रिंसिपल इट इज अप्रूव बट इट हॅज टू बी स्टडीड न्ही. सो वन्स इट गोज टू द फायल इट वील बी स्टडीड एन अप्रूव्ड इन नेक्स्ट 10 to 12 days. आणि सप्टेंबर एंड पर्यंत ग्लोबल टेंडर ह्या प्रोजेक्ट काढा. टार्गेट 2015 एका महिन्यात फायनान्शियल कन्सल्टंट अपॉइंट करतो. It's a PPP project. It is greenfield, completely private sector. Government will have only the land holding as its share. Okay, and what about land acquisition has been complete? Almost 75-80% is complete. One small component of it is in the port. How about the finances of the airport? Complete 2045 per India projection, that is about 3,800 crores. But first phase will be about 2,500 to 3,000. Same final. That means to make it operational around 2,500 crores will be the cost. विधानसभा वेंचणुकेंत काँग्रेसीचो जो पराभव जालो ताचो पंचनामो करपा खातीर पक्षाच्या गोंयच्या फुडाऱ्यांक हायकमांडान दिल्ली आपोवन व्हेले. सगळ्यांनी आपापले परीन हारीची कारणां सांगली. भ्रष्टाचार, माध्यमाचो प्रस्न आनी प्रादेशीक आराखडो हांचेर निर्णय घेवपाक सरकाराक आयिल्ले अपेस आनी फॅमिली राज ही मुखेल कारणां फुडाऱ्यांनी आपल्या अहवालांत मांडली. वेंचणुके उपरांत सुमार 1.5 महिन्यांत पराभवाचो पंचनामो करपाक काँग्रेस हायकमांडाक मुहूर्त मेळ्ळो. हाराची कारणां सोदून काडपाक सोनिया गांधीन एके एंटोनीचे फुडारपणा खाला एक समिती तयार केल्या. ते समितीन गोंयच्या फुडाऱ्यांचे म्हणणे आयकून घेतले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष फ्रांसिस सार्दीन, आदले मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्ष फुडारी प्रतापसिंग राणे आणि हेर हाजीर असले. बसकेक कोण असले? सुभाष शिरोडकर, फ्रांसिस सार्दीन, दिगंबर कामत, प्रतापसिंग राणे. दिल्ली सावन गोपातल्यान मेळिल्ल्या माहिती प्रमाण सुमार 2 वरां एंटोनी आणि वांगड्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दर एकल्यान स्वतःचो स्वतंत्र अहवाल दिलो. फुडाऱ्यांनी पराभवाची महत्वाची कारणां सांगली ती अशी: भ्रष्टाचार, बेकायदेशीर मायनिंग, फॅमिली राज, निष्ठावंतांचो अपमान. पक्षातलेच काय वरिष्ठ फुडारी पराभवाक कशे जबाबदार आसात आणि काय जणांचे दबावतंत्राक पक्ष बळी पडिल्ल्यान काय मतदारसंघ कसे वगडावचे पडले ते सगळ्यांनी सविस्तर सांगले. हे बसकेचो अहवाल एंटोनी सोनिया गांधीक दितले. कुठ्ठाळी वेंचणुकेचे निमित्त धरून पक्ष बांदणेक परत सुरवात करात असो सल्लो तांकां एंटोनीन दिला. हे फाटभुंयेर फुडले सप्तका भितर पक्षाक नवो प्रदेशाध्यक्ष मेळपाची शक्यताय आसा. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट मिडिया. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारान निमणे महामंडळाच्या अध्यक्षपदांची सोमारा वांटणी केली. तातूंत 9 महामंडळां आनी 2 पिढी आसात. निलेश काब्रालाक पर्यटन महामंडळ, कार्लूस आल्मेदाक कदंबा, किरण काणोळकाराक हॉर्टिकल्चर, मायकल लोबोक उत्तर गोंय पिढये, राजन नायकाक दक्षिण गोंय पिढये, सुभाष फळदेसायक IT, डॉ प्रमोद सावंत GSIDCचो उपाध्यक्ष, जाल्यार गणेश गांवकाराक अनुसूचित जमात महामंडळाचे अध्यक्षपद दिला. 9 मार्चाक पर्रीकाराचे सरकार सत्तेर आयिल्ले.
ते उपरांत देड महिन्यान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारान महामंडळांची अध्यक्षपदा आमदारांक वाटली. ज्यांका मंत्रीपदा दिली नात तांका महामंडळा दिल्यात. ईडीसी आणि आयडीसी मात आमदाराकडेन दिल्ले ना. तशेंच मुळाव्यो सुविधा उदरगत महामंडळ म्हणल्यार जीएसआयडीसीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारान आपल्या कडेनच दवरला. सध्या महामंडळा आणि पीडीएची अध्यक्षपदा दिल्यात ती अशी. निलेश काब्राल अध्यक्ष पर्यटन महामंडळ, कार्लोस आल्मेदा अध्यक्ष कदंबा, किरण कांदोळकर अध्यक्ष हॉर्टिकल्चर, मायकल लोबो अध्यक्ष उत्तर गोय पीडीए, राजन नाईक अध्यक्ष दक्षिण गोय पीडीए, सुभाष फळदेसाय अध्यक्ष आयटी, डॉक्टर प्रमोद सावंत उपाध्यक्ष मुळाव्यो सुविधा उदरगत, गणेश गावकर अध्यक्ष अनुसूचित जमात, लव मामलेदार हस्तकला, ग्लेन तिकलो गृहनिर्माण, बेंजामिन सिल्वा खादी ग्राम उद्योग. पणजेच्या नामचा खबराकार लौकिक शिलकार आणि चलचित्र खबराकार ओंकार फळारी. आता घेऊया एक व्यावसायिक विसव.